नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे 8812 आले आहे रिफ्लिंगसाठी. तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याची प्रिंट आउट जी आहे ती एक साईड कोरी मारते. तर आपण त्याला आता रिफ्लिंग करणार आहोत. रिफ्लिंगच्या नंतर आपण त्याच्यावर प्रिंट आउट मारून बघू प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर. स्क्रू खोलून घेतली असेल तर ही वरची कॅप आहे मित्रांनो, बघा ही कॅप. कॅप सावकाश काढून घ्यायची, ते स्प्रिंग आहे, स्प्रिंग उडून जाते व हाताने प्रेस करून ठेवायची की जेणेकरून स्प्रिंग उडायला नको. त्यानंतर मित्रांनो ही खाच असते एक इकडं एक या साईडला, या खाच सावकाशपणे काढून घ्यायची. आता आपण एक एक पार्ट काढून घेणार आहोत. मित्रांनो हा 88 चा ड्रम आहे, हा पीसीआर, हे वायपर ब्लेड, इथे वेस्टेज असते मित्रांनो, हे सगळी साचलेली वेस्टेज असते याच्यामध्ये. तर आपण आता ते वेस्टेज काढून घेणार आहोत. बघा मित्रांनो, ही सर्व खराब वेस्टेज ती आपण काढून घ्यायची आहे. काढून घेतल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला हा पार्ट व हा पार्ट क्लीन करून घ्यायचा आहे. तर आपण याला क्लीन करून घेऊया. ब्लेडला कुठे टच लागतं आपण कुठे ब्लेड साफ करून घ्यायचं. ब्लेड वगैरे क्लीन केल्याच्यानंतर जसं होतं तसं त्याला फिटिंग करून द्यायचं. त्यानंतर मित्रांनो हा जो पीसीआर आहे त्याला पण आपण चांगलं क्लीन करून घ्यायचं आहे. क्लीन वगैरे करून झाल्याच्यानंतर मित्रांनो पीसीआरला आपण इन्सर्ट करून द्यायचं. ते झाल्याच्यानंतर मित्रांनो आता हा 88 ड्रम वरती कुठे क्रॅश वगैरे असल्यास बघून घ्यायचे. तर बघा मित्रांनो ही गेअरची साईड आहे, या गेअरच्या साईडला आपल्याला खोलायचं नाही. आपल्याला इंक टाकायचं असेल ना, हे टॉप अपचं साईड बघा, एकाच्या साईडला आहे. आतमध्ये एक हे असतं, इथे टाकण्याची सोय असते इंकला, किंवा हा जो रॉड आहे मॅग्नेटिक रॉड काढून घ्यायचा व त्याच्या आतमध्ये इंक टाकावी लागते.
त्याच पद्धतीने आपल्याला आता मॅगिंग पेपरवर काढून घ्यायचं आहे व त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इंक ओतायला लागेल. मित्रांनो, आता आपण मॅगिंग पेपरवर आहे तो खोलून घेऊ. सावकाशपणे गेअर फिरून घ्यायचे, साईडला ठेवून घ्यायचं. आता मित्रांनो, व्यवस्थित क्लीन वगैरे करून घ्या. त्याच्यानंतर नोझल भेटतं, नोझलच्या साह्याने आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. जेणेकरून आपली इंक वेस्ट नको जायला. बघा मित्रांनो, टाकल्याच्या नंतर आता ही बाकीची शाई आपण पुसून घेणार आहोत, जेणेकरून ते क्लीन दिसेल. मित्रांनो, मॅगी रोड घ्यायचं, मध्ये मॅगीची भांडी टाकून द्यायची, वरती एक वायसर लावून द्यायचं, त्यानंतर क्लिप बसून द्यायची पॅक व खाली गिअर सिस्टीम. व्यवस्थित फिट करून घ्यायची. मॅग्नेट रोलरवरती शाईन ओके पद्धतीने येते का नाही ते चेक करून घ्यायचे. व्यवस्थित क्लीन वगैरे करून घ्यायचे. मित्रांनो, दोन्ही पण पार्ट आपण आता जॉईन करणार आहोत. पहिले मित्रांनो, स्प्रिंग बघून घ्यायचे. आपण आता गिअर सिस्टीम त्याच्या जागी फिट करून द्यायचे. फिट झाल्याच्या नंतर मित्रांनो, हे जी क्लिप आहे ती क्लिप मॅच करून घ्यायचे. त्यानंतर स्क्रूने टाईट करून घ्यायचे. त्यानंतर टोनर हाणून बघायचे मित्रांनो, कुठे लीक वगैरे कुठे काय आहे तर ते आपल्याला लगेच समजेल.
स्प्रिंग है इच्छा दो हज़ार वर्ष से लेकर फिट करूँ घायचा दोनों घायचा है मैच करूँ घायचे टर्मिनल्स वगैरह पूर्ण त्यानंतर स्प्रिंग आहे स्प्रिंग बघा मित्रांनो ही जी स्प्रिंग आहे ही ती स्प्रिंग बाहेरच्या साईडला तुम्ही ओढून घ्यायची व हे पुढं लोटून द्यायचं स्प्रिंग सोडून द्यायचे की त्याने काय होणार हा जो फ्लॅप आहे तो ॲटोमॅटिक वर चालला जाईल व त्यानंतर स्क्रूने ठेवणं व्यवस्थितरित्या फिट करून द्यायचं टोनर व्यवस्थित आहे त्या रिपेअर झालंय की नाही रिफिलिंग झालंय की नाही ते चेक करूया आपण कॅनन इमेज क्लास MF 244 DW प्रिंटर आहे आता आपण याच्यामध्ये ते चेक करू तर बघा मित्रांनो इथे एरर दाखवू राहिलं प्रिंटर खोलून घ्यायचा टोनर टाकून द्यायचं तर बघा मित्रांनो आपलं टोनर एकदम व्यवस्थितरित्या रिफिलिंग झालेलं आहे व त्याच्या अगोदरची प्रिंटआउट बघा मित्रांनो ही त्याच्या अगोदरची प्रिंटआउट होती रिफिलिंग करण्यासाठी आपल्याकडे आलेलं होतं तेव्हा प्रिंटर वाटताही आपण काढलेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.